नमस्कार, मी विजय निंबाळकर, तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी जाहीर करण्यात आला आहे. 22 जुलैपासून अधिवेशनाला सुरुवात होणार असून हे अधिवेशन 12 ऑगस्टपर्यंत चालेल. 2024-2025 वर्षासाठी अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करतील. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यासाठी संसदेचे सत्र बोलवण्यात आले होते. 24 जून ते 2 जुलै दरम्यान हे सत्र बोलवण्यात आले होते. सरकार स्थापन झाल्यानंतर हे पहिले पूर्णवेळ अधिवेशन असणार आहे. या अधिवेशनात अर्थसंकल्प 23 जुलै रोजी सादर करण्यात येणार आहे. राष्ट्रपतींनी संसदेच्या दोन्ही सदनाचं अधिवेशन 22 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत बोलवण्यासाठी मंजुरी दिली आहे. 2024-2025 सालचा केंद्रीय अर्थसंकल्प 23 जुलै 2024 रोजी सादर करण्यात येईल. भाजप प्रणित एनडीएसाठी हे अधिवेशन कसोटीचं ठरणार आहे. मंगळवारपासून राकसकोप धरण परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मार्कंडी नदी शेजारील भातशेती पाण्याखाली गेली आहे. नव्यानेच लावणी लावलेल्या शेतामध्ये गुडघाभर पाणी साचलं असून भात पिकाचं मोठं नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्याप्रमाणे राकसकोप धरण परिसरात गेले 7 ते 8 दिवस मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे धरण तुडून भरल्याने जलाशयाचे 3 दरवाजे उघडून 2 इंचाने पाण्याचा विसर्ग मार्कंडी नदीत सुरू करण्यात आला असून याचा परिणाम पाण्याच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदी शेजारील 1000 एकर भात जमीन पाण्याखाली गेली आहे. आताच लावलेली भाताची कोवळी रोपे पाण्याखाली गेली असून पावसाचा जोर असाच यापुढे कायम राहिला तर ही पिके वाहून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहे. कर्नाटक राज्य रयत संघ व हसिरु सेने यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी असणाऱ्या आंदोलनाच्या ठिकाणी भर पावसात शेतकरी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यात आला. याबरोबर जिल्हाधिकारी व जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शेतकऱ्यांच्या अनेक समस्या जाणून घेऊन त्वरित सोडवाव्यात अशा मागणीचं निवेदन राज्य रयत संघटनेतर्फे देण्यात आले. दरम्यान राज्य व केंद्र सरकारच्या शेतकरी दुटप्पी धोरणामुळे शेतकरी देशोधडीला गेले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची विविध मागण्यांसाठी पाठपुरावा करून देखील त्या मागण्या अद्याप मान्य का करण्यात आल्या नाहीत असं संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी दिली. यावेळी रयत संघटनेचे नेते चुनाप्पा पुजारी, राजू पवार, प्रकाश नाईक सह जिल्ह्यातून आदी शेतकरी उपस्थित होते. तालुक्यात शहर व ग्रामीण भागात गेल्या 5 दिवसांपासून संततधार सुरू आहे. गेल्या 24 तासात पावसाची कमालीची वाढ झाली असून पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अद्याप जलस्तर इशारा पातळीच्या खालीच आहे. पावसाच्या जोरामुळे शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना वेग घेतला आहे. ग्रामीण भागात शेतात कामे जोरात सुरू असून शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. हवामान खात्याने जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून त्या अनुषंगाने 48 तासांपासून मुसळधार पाऊस कोसळू लागला आहे, त्यामुळे शहर भागातील बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ कमी झाली आहे. शहरातील टेंगिनकर गल्ली येथील राजगुरू युवक मंडळातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नजीक असलेल्या कमत गल्ली विभाग स्मशानभूमीमध्ये श्रमदानाने आदर्शवत अशी स्वच्छता मोहीम नुकतीच राबवण्यात आली. गेल्या कित्येक वर्षांपासून दुर्लक्ष असल्यामुळे कामत गल्ली स्मशानभूमी येथे झाडे झुडपे रान वाढण्याबरोबरच अस्वच्छताही पसरली होती, त्यामुळे अंत्यसंस्कार करताना नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला. स्मशानातील पाय धुण्यासाठी असलेल्या एका नळाला गळती लागली असून तो चारी बाजूने मुडखळीस आला होता. स्मशानभूमीत सर्व चिखलाची दलदल निर्माण झाली होती. याची दखल घेत राजगुरू युवक मंडळ टेंगिनकर गल्लीच्या युवकांनी सलग 8 दिवस रोज सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत रविवारी संपूर्ण दिवस या स्मशानभूमीत श्रमदानाने स्वच्छता मोहीम राबवली. सदर स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी मारुती निलसकर, भरत देवजी, विशाल तहसीलदार आदीसह अन्य कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. रांगोळी कला तशी सोपी नाही, मात्र सर्वातून ती कोणीही आत्मसात करू शकते. पण याच रांगोळीने हुबेहूब चित्र काढणे मात्र अजिबात सोपे नाही. पण कठोर परिश्रमातून ही किमिया साध्य केली आहे ती वडगाव येथील अजित औराडकर या कलाकाराने. आज रविवारी गुरुपौर्णिमेनिमित्त औराडकर यांनी आपल्या घरी रांगोळीतून अगदी हुबेहूब श्री छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे गुरु रामदास स्वामी यांची प्रतिमा साकारून सर्वांचं लक्ष वेधलं आहे. किमुना रांगोळीच्या दर्शनासाठी दिवसभर गर्दी होताना दिसली. ही रांगोळीची कला पाहून सर्वांनी कौतुक केलं. बेळगाव शहरातील मांतेश नगर येथील सरकारी रुग्णालयाच्या इमारतीला झुडपांनी विळखा घातला आहे.
हे झुडूप काढण्यास प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. इमारतीच्या तळमजल्यावर प्रसूतीगृह कक्ष असून या विभागामार्फत वेगवेगळ्या रुग्णांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केलं जातं. बाजूलाच कर्मचाऱ्यांचे कार्यालय आहे. या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांसह त्यांचे नातेवाईक, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, परिचारिका यांची सतत वर्दळ असते, त्यामुळे ढासांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं असून याकडे प्रशासन लक्ष देईल का असा सवाल उपस्थित होत आहे. कॅन्टोनमेंट बोर्डातील नागरिक वस्तीचं महापालिकेत हस्तांतर करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून महापालिकेच्या महसूल विभागाकडून सोमवारपासून 22 जुलैपासून सर्वे करण्यात येणार असून त्यासाठी सिटी सर्वे कार्यालयाची मदत घेणार आहे. केंद्रीय संरक्षण खात्याकडून आलेल्या आदेशानुसार कॅन्टोनमेंट बोर्डातील काही प्रदेशाचे महापालिकेत हस्तांतर केले जाणार असून त्यासाठी नवी दिल्ली येथे आधी 2 बैठका झाल्या असून कॅन्टोनमेंट बोर्डात 1 बैठक झाली असून त्यामध्ये झालेल्या ठरावानुसार कॅन्टोनमेंटच्या 1763 एकर जागेपैकी 112 एकर जागा महापालिकेच्या हस्तांतरित केली जाणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. खानापूर तालुक्यातील जांबोटी ते बेळगाव शहराला जोडणाऱ्या जांबोटी पिरणवडी रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग 54 कुसमोळी गावाजवळ जुनापूल आणि जांबोटी ते खानापूर खचल्याने व राज्यमार्ग 31 देखील सध्याच्या परिस्थितीत जड वाहनांच्या वाहतुकीस योग्य नसल्याने दोन्ही रस्त्यावरील अवजड वाहनांची वाहतूक पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बजावला आहे. वडगाव बेळगाव येथील साई कॉलनी येथील श्री साई मंदिरात सालाबादप्रमाणे आज रविवार दिनांक 21 रोजी मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी साई मंदिर विविध फुलांनी आकर्षकरित्या सजवण्यात आले होते. प्रसंगी साई कॉलनीमधील असंख्य नागरिक बहुसंख्येने उपस्थित राहून पूजा आणि महाप्रसादचा लाभ घेतला. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शनिवारी हुंशिकट्टी तालुका कित्तूरला भेट देऊन मलप्रभा नदीपात्राची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांची चर्चाही केली. संततधार पावसामुळे जिल्हाधिकारी नदीपात्रावरील गावांना भेटी देण्याचा सपाटा सुरू केला आहे. शनिवारी हुंशिकट्टीला भेट देऊन नदीपात्राची पाहणी केली असून यावेळी ग्रामपंचायतच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सेवेला वाहून घ्यावं, गावातील सामाजिक उपक्रमात मोठं योगदान देण्यासाठी पुढाकार घ्यावा, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य अबाधित ठेवण्यासाठी कर्तव्यदक्ष बनावे अशा प्रकारचं प्रतिपादन महाविद्यालय निवृत्त प्राचार्य भाऊराव काकतकर यांनी केले. आंबेवाडी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या चौताऱ्याचे स्लॅब भरणी कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाला गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर शिवाजी एन अतवाडकर, मै समितीचे युवा नेते आर एम चौगुले, ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी येळगुकर आदी प्रमुख नेते उपस्थित होते. महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रातून कृष्णा नदीमध्ये सुमारे 1 लाख क्यूएक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर आलमट्टी जलाशयातून 1 लाख क्यूएक्स पाण्याचा विसर्ग पुढे सुरू आहे, त्यामुळे पुराची भीती नाही तरी देखील नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी केले. आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती व ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.